नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं पुन्हा या ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये केटीएचएम कॉलेज भूगोल विभागातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल हा विषय जो आहे यामध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल ज्योग्राफी याचं पहिलं जे प्रकरण आहे इंट्रोडक्शन टू फिजिकल ज्योग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा परिचय यावर चर्चा करत आहोत. मागील अनेक तासांमध्ये आपण ही चर्चा केली आहे. आज आपलं हे व्याख्यान क्रमांक 6 आहे आणि यामध्ये आपलं जे पहिलं प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय यामधील जो शेवटचा उपघटक आहे पृथ्वी प्रणालीचा परिचय किंवा ओळख म्हणजेच इंट्रोडक्शन अबाउट द अर्थ सिस्टीम यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पृथ्वी प्रणाली ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी प्रथमतः पृथ्वी व प्रणाली या दोन शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला या दोन शब्दाचा अर्थ स्वतंत्ररित्या कळाला तर आपणास पृथ्वी प्रणाली ही संकल्पना ही व्याख्या आपणास अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता याच्यामध्ये पृथ्वी आणि प्रणाली, आता पृथ्वी हा सूर्यमालेतील सर्वात महत्वाचा ग्रह आहे की ज्याची निर्मिती साधारणपणे 450 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे असं आजपर्यंतच्या संशोधनावरून मानलं जातं. आता सूर्यमालेमध्ये जे अनेक ग्रह आहे त्याच्यामध्ये बुध असेल, शुक्र असेल, शनी असेल, गुरु असेल, युरेनस असेल, नेपच्यून असेल किंवा अनेक ग्रह असेल, या सर्व ग्रहांमध्ये पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की ज्या ग्रहावर सजीवाचं अस्तित्व आढळतं. म्हणून पृथ्वीची एक सहज सोपी व्याख्या केली जाते, सजीवाचं अस्तित्व ज्या सूर्यमालेतील ग्रहावर आहे त्या ग्रहाला आपण पृथ्वी असं म्हणतो. आता यानंतर आजपर्यंत जे संशोधन झालं त्यामध्ये पृथ्वी हा जलग्रह मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे की पृथ्वीनं एकूण भूभागाचा पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी 71% भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. जर आपण अति उंचावरून जर आपण पृथ्वीकडे बघितलं तर या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व अधिक असल्यामुळे पाण्याचा भाग अधिक व्यापलेला असल्यामुळं पृथ्वी ही आपल्याला ब्ल्यू रंगाची निळ्या रंगाची दिसते. आणि आपणास माहिती आहे निळा रंग हे पाण्याचं प्रतीक आहे आणि म्हणून यावरून पृथ्वीला जलग्रह असं म्हटलं जातं की ज्याने एकूण ज्या पाण्याने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी 71% भाग व्यापलेला आहे. आता पृथ्वी प्रणाली खूप व्यापक संकल्पना आहे आणि म्हणून आता याची एक साधी आणि सोपी व्याख्या की प्रणाली कशाला म्हणायचं एक व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो. प्रणाली म्हणजे विविध घटक व प्रक्रियांचा असा संच की ज्यामध्ये त्यांचे परस्पर संबंधी व स्वतंत्र कार्य दीर्घकाळ चालू असते. आता विद्यार्थी मित्रांनो, यामधील दोन घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातील पहिला म्हणजे विविध घटक आणि दुसरा शब्द म्हणजे प्रक्रिया. आता विविध घटक यामध्ये सर्वसाधारणपणे पृथ्वीचं जे पर्यावरण आहे त्यामध्ये जे प्रमुख चार घटक आहे, मृदावरण ज्याला आपण शिलावरण असं म्हणतो, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण, या चारही घटका या चारही घटकामध्ये या आवरणामध्ये जे विविध प्रकारचे जैविक व अजैविक घटक आहे या सर्वांचा या प्रणालीमध्ये समावेश होतो. मग त्यामध्ये भौतिक घटक असेल, सूर्यप्रकाश असेल, विविध वायू असेल, धूलिकण असेल, पाणी असेल, मृदा असेल, खनिजे असेल, मूलद्रव्य असतील, खडक असेल, या सर्वांचा समावेश या प्रणालीमध्ये होत असतो. आणि दुसरा घटक आहे प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे यांच्यामध्ये काही वैयक्तिक म्हणजे या आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये या आवरणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात आणि या प्रक्रिया स्वतंत्र चालू असतात आणि त्याचबरोबर सायमेंटेनियसली यामधील काही घटक आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये ज्या विविध प्रक्रिया घडतात त्याचा सुद्धा सहभाग असेल. मी तुम्हाला उदाहरण देतो या प्रक्रिया कोणत्या आहे. यामध्ये जलचक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, खडक चक्र असेल किंवा वेगळे चक्र असेल, या सर्व चक्रामध्ये या सजीव आणि काही असजीव जे घटक आहे यांचा सहभाग असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता मी आपला आता अजून एक या प्रणालीचं एक वैशिष्ट्य आहे की प्रणाली ही अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. जटिल म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड की जर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये ज्या विविध प्रक्रिया घडतात त्यातील काही प्रक्रिया जर आपल्याला स्वतंत्र करायला लावल्या तर आपल्याला सहज शक्य नाही एक प्रक्रिया दुसऱ्या प्रक्रियेपासून वेगळी करणं जवळपास मानवाला शक्य आहे.
कारण आपल्याला माहिती नसतं की एकाच वेळेली एक जैविक घटक हा अनेक प्रक्रियांमध्ये सहभाग घेत असतो. वनस्पती असेल, आता वनस्पती अन्न परिसंस्थेचं कार्य करत असताना उत्पादक म्हणून अन्न तयार करतात त्या ठिकाणी, पण याच वेळेला जलचक्राचा सुद्धा ते सहभाग असतात की ज्या वेळेला जलचक्रामध्ये बाष्प उत्सर्जन करण्याचं कार्य वनस्पती या करत असतात. म्हणून एकाच वेळेला वनस्पती अनेक प्रकारचं कार्य करत असतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून या वनस्पती कार्य करत असतात. म्हणजे हे बघा, ह्या उदाहरणावरून आपल्याला सहज लक्षात येईल की प्रणालीमध्ये एकच घटक अनेक प्रक्रियांचा त्यामध्ये भाग असतो, त्यामध्ये गुंतलेला असतो. म्हणून प्रणाली ही अत्यंत जटिल कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया मानली जाते. आता प्रणालीचं अजून काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. त्याचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे की या प्रणालीमध्ये गती आढळते. या सर्व ज्या आपल्या आजूबाजूला ज्या प्रक्रिया घडून येतात त्यांना गती असते, त्या डायनॅमिक असतात. या प्रक्रियांमध्ये विविध जे जैविक घटक आहे यांची हालचाल होत असते. त्याच्यामध्ये वनस्पती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, या सर्वांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालचाल घडत असते. आणि त्याच वेळेला ही हालचाल घडत असताना ते वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतात. या प्रणालीचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतं, ते म्हणजे बदल. या प्रक्रियांमध्ये बदल होत असतो. म्हणजे आपण जर त्याचं खूप काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर बदल होत असतो. जलचक्र जे आहे त्याच्यामध्ये वाप होते, म्हणजे ज्या वेळेला जलाशयामध्ये जे पाणी आहे सूर्याच्या उष्णतेमुळे तापतं त्याची वाप होते, आणि ज्या वेळेला हे बाष्प अतिउंचावर जातं त्यावेळेला तापमान कमी होऊन त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते. म्हणजे बघा, पाण्याची एक अवस्था आहे, म्हणजे प्रथमतः पाणी हे द्रव अवस्थेत होतं, त्याच्यानंतर ते वायू अवस्थेत गेलं, आणि नंतर ते परत द्रव अवस्थेमध्ये पुन्हा पावसाच्या रूपानं किंवा वृष्टीच्या रूपानं त्या ठिकाणी भूपृष्ठावर येतात. म्हणजे बघा, याच्यामध्ये वेगवेगळे बदल घडून येतात, उत्क्रांती होत असते. सर्व सजीवांचं किनबहुत सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्क्रांती, इव्होल्युशन. आता यामध्ये प्रत्येक सजीव असेल, इव्हन मानव असेल, कोणताही प्राणी असेल, पक्षी असेल, याचा जर आपण मागचा अभ्यास बघितला तर त्याची उत्क्रांती होत असते. असं मानलं जातं की मानवाची उत्क्रांती हे माकडांपासून झालेली आहे. आणि इतिहासामध्ये आपण शिकलेलो आहोत किंवा जीवशास्त्रामध्ये आपण ही उत्क्रांती शिकलेलो आहोत त्या ठिकाणी. डार्विनचा सिद्धांत असेल किंवा इतर अनेक सिद्धांत आहे यांनी या सजीवांची उत्क्रांती कशी होते हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून उत्क्रांती हा या प्रणालीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे चक्र, सायकल. की आपल्या आजूबाजूला ज्या प्रक्रिया घडतात या प्रक्रिया विविध चक्राच्या माध्यमातून घडत असतात. मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं, त्यामध्ये असेल जलचक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, कार्बन डायऑक्साईड चक्र असेल, खडक चक्र असेल, ही त्याची उदाहरणं आहेत. आणि सर्व ही जी चक्र आहेत हे पृथ्वी प्रणालीचा एक भाग मानला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक वैशिष्ट्य मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की पृथ्वी ही इतर ग्रहांपासूनचं वेगळं पण मी आत्ताच सांगितलं, पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की त्या ठिकाणी सजीवांचं अस्तित्व आढळतं. आणि पृथ्वी प्रणालीचं जे कार्य आहे ते आपल्या आजूबाजूला जी चार प्रमुख आवरण आहेत, मृदावरण आहे, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण, यामध्ये चालू असतं. आता याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य मी आपणास सांगतो, ते म्हणजे की ही जी पृथ्वी प्रणालीची जी प्रक्रिया चालू असते यामध्ये विविध आंतरक्रिया घडत असतात. या आंतरक्रिया स्वतंत्र घडत असतात, परस्परांमध्ये घडत असतात. उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात, वनस्पती आणि मानव यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात, मानव आणि इतर प्राणी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात. आणि या सर्व आंतरक्रिया प्रणालीचा एक भाग मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणापुढे एक आकृती ठेवतो. या आकृतीकडे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला पृथ्वी प्रणाली म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या आंतरक्रिया घडतात आणि या आंतरक्रियाच्या माध्यमातून पृथ्वी प्रणालीचं कार्य कसं चालतं हे आपल्याला समजेल. आता मी आत्ताच सांगितलं की आपल्या आजूबाजूला जी चार आवरणं आहेत पृथ्वीवर, त्या आवरणामध्ये या प्रक्रिया घडून येतात. आता पहिलं आवरण आहे शिलावरण, ज्याला आपण मृदावरण असे म्हणतो. आता मृदावरण म्हणजे काय? पृथ्वीचा सर्वात वरचा बाह्य व घन भाग, की याला आपण शिलावरण असं म्हणतो. यामध्ये मृदा असेल, खडक असेल, मूलद्रव्य असेल, या सर्वांचा समावेश होतो. या सर्व घटक त्यामध्ये मृदा असेल, खडक असेल, मूलद्रव्य असेल, पोषक द्रव्य असेल,
किंवा ज्याला आपण असेंद्रिय पदार्थ असं म्हणतो, त्याच्यामध्ये मग सूर्यप्रकाश असेल किंवा हवामानचे इतर घटक असेल, या सर्वांचा सहभाग प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पृथ्वी प्रणालीमध्ये असतो. आपण नंतर यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. दुसरा घटक आहे वातावरण. आता वातावरण म्हणजे काय, की पृथ्वीच्या अवतीभोवती जे विविध वायूंचं आवरण आहे, वेस्टर्न आहे, याला आपण वातावरण असं म्हणतो. आता वातावरण सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1600 किलोमीटर अंतरावर उंचावर मांडलं जातं. आता कदाचित यामध्ये काही दुरुस्ती असू शकेल, पण आजचं जे संशोधन झालं यामध्ये आता तरी आपण 1600 किलोमीटर पर्यंत वातावरणाचा विस्तार आहे असं या ठिकाणी मानलं जात. आता वातावरणामध्ये ज्या आंतरक्रिया चालतात त्या, त्याच्यामध्ये वारा असेल, विविध वायू असेल, त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू आहे, ऑक्सिजन वायू आहे, कार्बन डायऑक्साइड वायू आहे, ओझोन नावाचा वायू आहे किंवा इतर वायू आहे आणि धूलिकण, या सर्वांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग हा पृथ्वी प्रणालीच्या आंतरक्रियामध्ये घडून येत असतात. म्हणून वातावरण हे अत्यंत महत्वाचा घटक किंवा आवरण हे पृथ्वी प्रणालीच्या दृष्टिकोनातून मानलं जातं. विशेषतः जलचक्रामध्ये वातावरणातील घटकाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. जलावरण. आता जलावरण म्हणजे काय, पृथ्वीचा असा भाग की जो भाग पाण्याने व्यापलेला आहे याला जलावरण असं म्हणतो. मग तो समुद्र असेल, महासागर असेल, नदी असेल किंवा इतर जलाशय असेल, यामध्ये हे पाणी आढळत. मी आधीच सांगितलं तुम्हाला की जवळपास पृथ्वीचा 71% भाग हा जलावरणाने व्यापलेला आहे. आता याच्यामध्ये जलचक्र हे सर्वात महत्वाचं चक्र मानलं जातं. आणि जलचक्रामध्ये ढग असेल, वृष्टी असेल, पर्जन्य असेल, बाष्पीभवन असेल, भूपृष्ठ जलाचा प्रभाव असेल त्या ठिकाणी, भूमिगत पाणी असेल, झिरपण असेल, या सर्व प्रक्रियांचा समावेश हा जलावरणामध्ये होतो. आणि या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो जलचक्राचं कार्य अविश्रांतपणे नियमितपणे चालू असते. आणि जलचक्रामुळे सजीव सृष्टी आपल्या पृथ्वी या ग्रहावर खऱ्या अर्थानं अस्तित्वात आहे. जल हे सर्वच प्राण्यांना, सर्व पक्षी असेल, वनस्पती असेल, सर्वांना जल हे महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणून जलावरणामध्ये जे घटक आहे ते पृथ्वी प्रणालीमध्ये महत्वाचं योगदान देतात. आणि शेवटचा सर्वात महत्वाचं आवरण म्हणजे जीवावरण. जीवावरण म्हणजे काय, जीवावरण म्हणजे असा पृथ्वीचा भाग की ज्यामध्ये सजीवाचं अस्तित्व आढळतं, अशा पृथ्वीच्या भागाला जीवावरण असं म्हणतात. याच्यामध्ये वनस्पती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, मग त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असो किंवा सागरामधील असो, या सर्वांचा समावेश हा जीवावरणामध्ये होत असतो. आणि सर्वांच बघा, हे जे चार घटक आहे या चारही घटकांमध्ये एक वैयक्तिक लेवल, आता जलचक्र ही स्वतंत्र प्रक्रिया जलवरणामध्ये होते, पण त्याच वेळेला जलचक्राचा सहभाग हा वातावरणामध्ये असतो, जीवावरणामध्ये असतो आणि शिलावरणामध्ये असतो सर्वांच्या. कारण वनस्पतीद्वारे सुद्धा बाष्प उत्सर्जन होत असतं, वातावरणामध्ये सर्व प्रक्रिया घडून येतात. मग त्याच्यामध्ये मग बाष्पीभवन असेल किंवा ढगांची निर्मिती असेल किंवा शिलावरणामध्ये ज्या वेळेला पावसाचं पाणी शिलावरणावर म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतं, पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल किंवा नदी, याच्या माध्यमातून त्याचा प्रवाह चालू होतो आणि नंतर ते सागराला जाऊन मिळतं. याच वेळेला शिलावरणामधील काही पाणी हे भूमिगत पाणी म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये झिरपत असत. म्हणून या सर्वांमध्ये जलचक्राचा ऊर्जा विनिमय थर असेल. आता परिसंस्थेचं कार्य चालू ठेवण्यासाठी ऊर्जा विनिमय अत्यंत महत्वाचा असतो. आपण त्यावर अजून चर्चा पुढच्या स्लाइडमध्ये करणार आहोत. ऊर्जा विनिमय मध्ये अन्न जाळी असेल, अन्न साखळे असेल, परिसंस्थेची रचना असेल, यामध्ये कसा सहभाग आहे. इथं परिसंस्थेचं कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. की मी तुम्हाला असं म्हणेन की पृथ्वी प्रणालीचं सर्वात उत्तम जो उदाहरण असेल ते म्हणजे परिसंस्थेचं कार्य. कारण परिसंस्था, मग ती भूपरिसंस्था असेल किंवा जल परिसंस्था असेल, यामध्ये असंख्य घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिसंस्थेचं कार्य करत असतात. आणि म्हणून पृथ्वी प्रणालीमध्ये एक आदर्श, एक उत्तम उदाहरण म्हणून परिसंस्थेचं कार्य मानलं जातं. पोषक द्रव्याचे चक्र सुद्धा महत्वाचं असेल. की ज्या वेळेला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडत असते विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पोषक द्रव्यांचे चक्रीकरण अत्यंत महत्वाचं असेल. आणि म्हणून पृथ्वी प्रणालीमधील आंतरक्रिया समजून घेण्यासाठी काही प्रमुख आंतरक्रिया या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो, की ज्यामुळे आपल्याला पृथ्वी प्रणाली ही संकल्पना अधिक त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारे समजेल. विद्यार्थी मित्रांनो, परत आपण एकदा पृथ्वी प्रणाली म्हणजे काय याची एक साधी आणि सोपी व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो. पृथ्वीवरील शिलावरण किंवा ज्याला आपण मृदावरण असंही म्हणतो, वातावरण, जलावरण व जीवावरण या मूलभूत आवरणातील परस्पर संबंध व आंतरक्रिया यातून निर्माण होणारी प्रणाली म्हणजे पृथ्वी प्रणाली होय. बऱ्याच वेळेला यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, म्हणून ही जी व्याख्या आहे ती चांगल्या प्रकारे वाचून समजून त्या ठिकाणी लक्षात ठेवा, तिचा उपयोग तुम्हाला होईल. आता याच्यामध्ये मी आत्ता सांगितले प्रकाश संश्लेषण प्रक्रिया किंवा अन्न निर्मिती हे सुद्धा अत्यंत महत्वाचं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अन्न निर्मिती हा परिसंस्थेचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो, किन बहुधा ही प्रक्रिया मानली जाते. आपल्याला सर्वसामान्य माहिती आहे की ज्या वेळेला हे जे वनस्पती आहे, हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन प्लांट्स आहे, या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्यानंतर जे असेंद्रिय घटक आहे यांचं सेंद्रिय घटकामध्ये म्हणजेच अन्नामध्ये निर्मिती करत असतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा महत्वाचा सहभाग आहे, ऑक्सिजनचा सहभाग आहे, वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि त्याच्यातून अन्न निर्मिती होत असते. जे अन्न आपणही खातो आणि विविध प्रकारचे जे भक्षक आहे त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक असेल, द्वितीय भक्षक असेल, तृतीय भक्षक असेल किंवा ज्याला जे सूक्ष्म जीवजंतू आहे जे विघटकाचं कार्य करतात हे सुद्धा खात असतात. म्हणून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये जैविक घटक आहे, अजैविक घटक आहे आणि ही प्रक्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडते, ज्याला आपण शिलावरणामध्ये घडते, त्याचप्रकारे सागराच्या बुडावर किंवा सागरामध्ये सुद्धा घडते. तिथं सुद्धा वेगळ्या प्रकारचे जलचर जे प्राणी आहे, सागरामध्ये राहणाऱ्या ज्या वनस्पती आहे ते अन्न निर्मिती करत असतात आणि म्हणून हे उदाहरण पृथ्वी प्रणालीचं सर्वात उत्तम आणि चांगलं उदाहरण समजलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वी प्रणाली जी आहे त्याचं अजून एक बघा, ही जी आवरण आहे, शिलावरण असेल, जलावरण असेल, जीवावरण असेल किंवा वातावरण असेल, याच्यामध्ये ज्या आंतरक्रिया घडतात त्याचं एक आणखी एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो, पक्षी वातावरणात उडणे. बघा पक्षी वातावरणात उडतात, पक्षी हे बघा कोणकोणत्या प्रक्रियांमध्ये सहभागी असतात. ज्या वेळेला ते वातावरणामध्ये उडतात, वातावरणामध्ये वास्तव्य करतात, तेव्हा त्यांची प्रक्रिया ही वातावरणाशी घडत असते. जेव्हा ते पाणी पितात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आले तर ते पाणी पितात. पाणी म्हणजे जलावरण, म्हणजे जलावरणाशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. त्यानंतर हे जे पक्षी जे आहे ते अन्न खात असतात. अन्न निर्मितीची प्रक्रिया ही जीवावरणाकडून होते, वनस्पतीकडून येते. म्हणून जीवावरणाच्या माध्यमातून, वनस्पतीच्या माध्यमातून पक्ष्यांच्या जीवावरणाची प्रक्रिया घडत असते. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य की या हे जे पक्षी आहेत, विविध पक्षी, हे पक्षी पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे मृदावरण आहे याच्यामध्ये वेगवेगळे खनिजे खात असतात, वेगवेगळे मूलद्रव्यांचं सेवन करत असतात. म्हणून यांचा अप्रत्यक्ष संबंध हा मृदावरणाशी येतो. म्हणून बघा पक्षी हा वातावरणाशी प्रक्रिया म्हणजे त्याचे संबंध आहे, त्याची प्रक्रिया आहे, त्याची आंतरक्रिया आहे. पक्षाची जीवावरणाची त्या ठिकाणी प्रक्रिया आहे किंवा आंतरक्रिया आहे, पक्षाची त्या ठिकाणी जलावरणाची आंतरक्रिया आहे आणि पक्षाची मृदावरण किंवा शिलावरण याच्याची सुद्धा आंतरक्रिया आहे. म्हणून या उदाहरणातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पृथ्वी प्रणालीचं जे कार्य आहे, जे व्यापक कार्य आहे, या संबंधामध्ये आपल्याला कल्पना येते. मी यापूर्वी सुद्धा जलावरणाचं जलचक्र हे महत्वाचं आहे, मी यापूर्वी त्याचं तुम्हाला काही माहिती सांगितलंय. आता जलचक्रामध्ये हे जे पृष्ठभाग याच सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं बाष्पीभवन होत असतं आणि हे जे जल द्रव रूपात जे पाणी आहे ते वायू रूपात बाष्पीभवन असेल किंवा वनस्पतीपासून बाष्प उत्सर्जन होतं, याच्या माध्यमातून ते वायू अवस्थेमध्ये वातावरणात असत आणि ज्या वेळेला अति उंचावर जातं, सांद्रीभवनाची प्रक्रिया असेल किंवा इतर प्रक्रियाच्या माध्यमातून या हे जे द्रव रूपातलं पाणी आहे याचं ढगामध्ये रूपांतर होतं, म्हणजे परत जल. आणि ज्या वेळेला हे पाणी वृष्टीच्या माध्यमातून, पर्जन्याच्या माध्यमातून पुन्हा भूपृष्ठावर येत असतं आणि म्हणून हे जे अविश्रांतपणे म्हणजे सागर आणि महासागर आणि वातावरण याच्यामध्ये पाण्याचं जे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं, याच्यातून जे चक्र तयार होत असतं या चक्राला आपण जलचक्र असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जलचक्र हे अत्यंत म्हणजे पृथ्वी प्रणालीचे दुसरं उत्तम उदाहरण समजलं जातं. विद्यार्थी मित्रांनो अजून काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो. परिसंस्थेत अन्न साखळी खूप महत्वाची आहे की अन्न साखळी ही विविध जे भक्षक आहे, मग उत्पादकाचं कार्य वनस्पती करतात,
ते अन्न तयार करतात आणि हे जे अन्न आहे ते विविध प्रकारचे भक्षक खात असतात. त्याच्यामुळं उत्पादक आणि भक्षक यांच्यामध्ये अन्नाची एक साखळी तयार होत असते, याला आपण अन्न जाळी असं म्हणतो, फूड चेन असं म्हणत असतो. मग ती दीर्घकालीन असेल किंवा अल्पकालीन असेल, या सर्वांमध्ये विविध प्रकारचे, मग ते जलाशयामधील सुद्धा काही भक्षक त्यामध्ये समाविष्ट असतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटक यामध्ये समाविष्ट असतात. अन्न जाळी ज्या वेळेला विविध अन्न साखळ्या एकत्र येतात आणि त्यांच्यामधून जी कॉम्प्लिकेटेड जाळी तयार होते याला अन्न जाळी असं म्हणतात, त्याला फूड वेब असं म्हणतात. या सर्व माध्यमातून परिसंस्थेचं कार्य हे चालत असते आणि परिसंस्थेचं कार्य हे पृथ्वी प्रणालीचं अत्यंत महत्वाचं उदाहरण मानलं जातं. किंबहुदा पृथ्वी प्रणालीचं कार्य चालू ठेवण्यासाठी परिसंस्थेमधील जी अन्न साखळी आहे, अन्न जाळी आहे, ऊर्जा विनिमय स्तर आहे, या सर्वांचा अत्यंत महत्वाचा सहभाग असतो. आणि म्हणून प्रणालीमध्ये जे विविध घटक आणि प्रक्रिया असतात यांचं कार्य हे स्वतंत्र दीर्घकाल चालू असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासाला आपलं जे पहिलं जे प्रकरण होतं त्या प्रकरणाचा शेवटचा उपघटक होता पृथ्वी प्रणालीची ओळख किंवा परिचय, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पहिलं प्रकरण समजलं असेल. जर आपल्याला यामध्ये अजून काही शंका असेल तर माझा जो ईमेल आपल्याला दिलेला आहे यावर तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण ठरलेल्या प्रमाणे प्रत्येक प्रकरण ज्या वेळेला घडेल संपेल त्यावेळेला त्या प्रकरणावर तुमची एक ऑनलाईन एमसीक्यूची टेस्ट घेतली जाईल. त्यामुळं या प्रकरणातील जे एकूण 6 आपले व्याख्यानं झाली ही सर्व व्याख्यानं जर आपण यापूर्वी बघितले नसेल तर परत बघा, समजून घ्या, त्याच्या नोट्स तुम्ही तयार करा. मी सुद्धा तुम्हाला या प्रकरणाच्या काही नोट्स नंतरच्या तासाला शेअर करेल नक्कीच तुम्ही. आणि त्यामध्ये मला एक खात्री आहे की आपण सुद्धा जे विविध प्रकारचे संदर्भ पुस्तक आहे, मराठी माध्यमाचे असेल, इंग्रजी माध्यमाचे असेल, त्याची मदत घेऊन तुम्ही तुमच्या वैयक्तिक नोट्स सेल्फ स्टडीच्या माध्यमातून अपडेट करा. मला खात्री आहे की आपल्याला या नंतरच्या प्रकरणामध्ये सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळेल. आपल्याला नक्कीच प्राकृतिक भूगोलाचा भूगोलाबद्दल आपल्याला अधिक उत्सुकता वाटेल आणि प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला नवीन काही शिकायचं आहे की जे स्पर्धा परीक्षा असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्या परीक्षांच्या जे एमसीक्यू प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, यामध्ये या सर्व जो भाग आहे आपला जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावर अत्यंत विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि मला खात्री आहे की या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुद्धा मदत होईल. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतोय. परत आपण पुढच्या तासाला नवीन जे आपलं प्रकरण क्रमांक 2 आहे यावर सविस्तर चर्चा करू. गुड बाय.